बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या अर्थमुद्रा या विशेष सत्रात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या अर्थमुद्रा सत्रात आपण वेळोवेळी अर्थक्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे, ज्यांनी अर्थक्षेत्रास आपलं सर्वस्व दिलेलं आहे किंवा या क्षेत्राला एक वेगळी उंची प्राप्त करून दिलेली आहे अशा मान्यवरांच्या मुलाखती आपण घेतो, त्यांच्याशी आपण संवाद साधतो. आज हे सत्र विशेष आहे कारण या सत्रामध्ये विशेष व्यक्ती आज या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधणार आहे. सुप्रसिद्ध उद्योजिका, प्रसिद्ध वक्त्या, मोटिवेटर, ट्रेनर आणि ज्यांनी अल्पावधीतच गोदावरी अर्बनच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाचा एक वेगळा आदर्श उभा केलेला आहे, त्या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे, त्यांचं स्वागत करूया. आज आपल्यासोबत आहेत सौ राजश्री हेमंत पाटील. ताई, आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद. ताई, आपल्या कारकिर्दीचा आलेख खूप मोठा आहे. आपण अनेक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे. आपण सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी व्याख्याते होतात, मग सामाजिक चळवळींमध्ये या ठिकाणी आपण आलात. सामाजिक चळवळींमध्ये वेगवेगळे उपक्रम आपण या ठिकाणी राबवले, ते यशस्वीही केलेत. त्यानंतर आपण संपूर्ण राजकीय वेळेसाठी आपण स्वतःला वाहून घेतलं आणि संपूर्ण वेळ आपण राजकारण केलं आणि त्यानंतर परत आपण सहकार क्षेत्राकडे वळलात. या संपूर्ण कारकिर्दीमध्ये प्रचंड वैविध्य आहे, तरी सुद्धा प्रत्येक वेळी आपण यशस्वी ठरलात असं म्हणायला हरकत नाही. हे सगळं नेमकं कसं जमून आलं, या प्रवासाबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी मिळाली त्यासाठी राजमुद्रा न्यूज चॅनलचे खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद. खरं म्हणजे असं काही ठरवून केलेला हा प्रवास नाही आहे की असंच करायचं आहे, आपली काही सहकारी संस्था असली पाहिजे. म्हणजे ज्या वयात सगळ्या जाणीवा समृद्ध होतात तेव्हा सहकार चळवळ काय असते नेमकं हे पण देखील माहीत नव्हतं. परंतु सुरुवातीपासूनच जो स्वभाव आहे हा स्वभाव एक चळवळ्या स्वभाव म्हणता येईल. प्रत्येक ठिकाणी काही काही नवीन शिकायला मिळतं का, म्हणजे अगदी कॉलेजमध्ये असताना मी सांगते की वेगवेगळ्या विचार प्रवाहाच्या दोन संघटनांमध्ये मी एका वेळेस काम केलं. कारण मुळात मला असं वाटतं की कुठलीच गोष्ट ही पूर्णपणे वाईट नसते, कुठलीच गोष्ट पूर्णपणे चांगली नसते. मग जिथलं जिथलं जे जे चांगलं घेता आलं ते आपण घ्यायचं आणि आपलं व्यक्तिमत्व संपन्न करत जायचं. बरं, संपन्न व्हायचं, मोठं व्हायचं, म्हणजे आपण एकटं मोठं होऊन त्याचा उपयोग नसतो. म्हणजे मी 100 पावलला चालली ती खरी प्रगती नाही, तर 100 जणांनी मिळून एक पाऊल पुढे टाकलं तर ती खरी प्रगती असं आवर्जून म्हणावं वाटतं. आणि तोच स्वभाव, तोच संस्कार, वडील राजकारणात होते, समाजकारण, घरी वर्दळ, लोक येणं जाणं हे लहानपणापासूनच एक बाळकडू होतं. त्यामुळे आणि शाळा खूप छान मिळाली, माझे शिक्षक, माझ्या माहेरचं वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या व्यक्तिमत्वाला पोषक अशा ठरल्या. त्याच्यामुळे लग्नाच्या आधीपासूनच वेगवेगळ्या चळवळींमध्ये सहभाग, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये, सांस्कृतिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, त्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव पाठीशी होता. परंतु खऱ्या अर्थानं जर मी डेव्हलप झाली असेल, विकसित झाली, तर लग्न झाल्यानंतर हेमंत पाटील नावाचं व्यक्तिमत्व जेव्हा आयुष्यात आलं तेव्हा आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आणि एक वाईड व्हिजन ज्याला म्हणतात, एक असं मोठं विश्व त्यांनी मला दाखवलं. वेगवेगळ्या संस्था, म्हणजे मला आठवतं की मुंबईला सुद्धा काही एक्झिबिशन्स असतील, काही साहित्य संमेलनं असतील, दूरवर कुठे कुठे काय काय चांगलं आहे ते सगळं त्यांनी दाखवलं. आणि हे बघत असतानाच समाजाकडे एकंदरीतच काम करण्याच्या पद्धतीकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित होत गेला. आणि म्हणून मग हा सगळा असा खूप अट्रॅन्डम वाटतो प्रवास. क्रीडा क्षेत्र पण आहे, सांस्कृतिक आहे, पॅशन अँकरिंग करणं, बोलणं, संवाद साधणं हे असलं तरीही केवळ बोलत राहून चालत नाही. नुसतं बोलण्यानेच समाज बदलू शकतो अशातला भाग नाही, त्याच्या जोडीला जर आपल्याला वेगळं भरीव ठोस असं काम करायचं असेल, कृतीची जोड द्यावी लागते. आणि मग त्याच्यातूनच हा सगळा प्रवास वाढत गेला. खरंच ताई, तुम्ही जसं म्हणालात की वाईड अँगल जगण्याकडे तुमचा बघण्याचा होता, पण तुमचा असा पट सुद्धा, आलेख सुद्धा खूप वाईड असा, खूप मोठा होता पूर्वीपासून. आणि खरं तर एका व्यक्तीने एवढ्या विविधांगी भूमिका पार पाडणं खरं तर खूप वैशिष्ट्य, त्या व्यक्तीचं वेगळेपण असं म्हणावं लागेल आपल्याला.
पण हे सगळं करत असताना आपण मोटिवेशनल स्पीकर होतात, व्याख्याता होतात, त्यानंतर आपण सामाजिक उपक्रमांमध्ये या ठिकाणी आलात, राजकीय क्षेत्रामध्येही या ठिकाणी आलात, आणि हे सगळं करत असताना शैक्षणिक क्षेत्रही आपण त्याही क्षेत्रामध्ये आपल्या नावाची मुद्रा आपण या ठिकाणी उमटवली. हे सगळं चालू असताना आणि प्रत्येक टप्प्यावर यशस्वीही होत असताना आपल्याला सहकार क्षेत्राकडे नेमकं का वळावं असं वाटलं, त्या बाबतीतल्या नेमक्या आपल्या प्रेरणा काय होत्या, काय सांगायला बद्दल? खरं म्हणजे ठरवून एखादी वित्तीय संस्था उभी करायची आणि मला सहकार चळवळीत जायचं असं काही नव्हतं. महिला सक्षमीकरण हा अत्यंत जवळीचा आवडीचा विषय होता. महिलांसाठी काम करत असताना महाराष्ट्रभर विविध ठिकाणी वेगवेगळ्या गटाच्या महिलांसमोर, वेगवेगळ्या वर्गाच्या महिलांसमोर जेव्हा संवाद साधला तेव्हा बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. म्हणजे सावित्रीबाईंपासून शिक्षण आज महिलांना मिळतंय, परंतु महिला शिक्षित झाल्या तरी त्या सक्षम का होत नाही याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की जोपर्यंत महिला आर्थिक सक्षम होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण त्यांना सक्षमीकरण झालं असं म्हणू शकत नाही. मग आर्थिक सक्षम करण्यासाठी जी बचत गटाची चळवळ निर्माण झाली, या बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून खेडोपाडी फिरून त्या महिलांना एकत्र करणे, गट बनवणे, त्यांचे बँकेत खाते काढून देणे, एकंदरीतच अर्थसाक्षर करण्याचं काम त्या काळात आम्ही हातात घेतलं. आणि ते करत असताना पुन्हा लक्षात आलं की अरे बँकेत तर टार्गेट ओरिएंटेड काम होतंय की बाबा 25 गटाला कर्ज वाटायचं किंवा 25 गटाचे खाते काढायचे तर 25 गट, मग बाकीचे जर आम्ही 100 केले असतील, 150 असतील तर बाकीच्यांचं काय? त्यांना कायम उपेक्षा वाटायला यायची, वेळ जायचा, दिवस बँकांमध्ये बसून राहावं लागायचं. आणि मग हे सगळं बघितल्या लक्षात आलं की याच महिलांचं आपण एकत्रित एखादं बँकेसारखं का काम करू शकत नाही. मग मला पतसंस्था चळवळीची माहिती मिळाली, त्यातून आम्ही शिवधारा महिला नागरी पतसंस्था सुरू केली. या शिवधारा महिला नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना केलेलं कर्ज वितरण, त्यांच्या आलेल्या ठेवी, लोकांनी दाखवलेला विश्वास, झालेली छान वसुली, हा सगळा भाग बघता असं वाटलं की हा वाढवता येईल. पण शिवधाराचं रजिस्ट्रेशन हे फक्त तालुक्यापुरतं मर्यादित होतं आणि जेव्हा विस्तार करायचा म्हणून आम्ही DDR कडे गेलो तेव्हा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की तुमची जर एवढी तळमळ आहे या पद्धतीने जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर आत्ताचपासून मोठं रजिस्ट्रेशन करा. आणि त्यांनी मल्टी स्टेटचं रजिस्ट्रेशन करायची सूचना केली आणि मग तिथे गोदावरी अर्बनचा जन्म झाला. 2013 गोदावरी अर्बन मल्टी स्टेटचं रजिस्ट्रेशन झालं. पहिली शाखा देखील 2013 14 जुलै रोजी नांदेडला सुरू झाली आणि तिथून मग पुढचा हा सगळा प्रवास आहे. खरंच स्वप्नवत वाटावा असा हा प्रवास आहे. शिवधारा ते सहकार सूर्य वाया गोदावरी अर्बन असा हा सुंदर पण तितकाच मोठा असा हा प्रवास आहे. या सगळ्या प्रवासामध्ये आपण खूप कमी काळामध्ये खूप मोठं यश या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि ज्याला आपण म्हणू की खूप छोट्या छोट्या गोष्टींवर आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं. लोकांचे प्रश्न असतील, समाजामध्ये स्त्रियांची होणारी काय म्हणू त्याला की कुचंबणा असेल, त्यांना आर्थिक सक्षम करू, अर्थसाक्षर महिलांना करू, हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टींकडे आपण वळलेलं असताना नेमक्या या सहकार सूर्यचा प्रवास कसा सुरू झाला आणि नेमक्या याच्यामध्ये इथपर्यंत पोहोचण्यामध्ये अडचणी कुठल्या आल्या? अडचणी खूप होत्या कारण माझं शैक्षणिक बॅकग्राऊंड जे आहे हे पूर्णपणे आर्ट्समध्ये झालेलं एज्युकेशन, माझं BEd झालं त्याच्यामुळे बँकिंगचा बी देखील मला माहीत नव्हता, परंतु एकदा काही करायचं ठरवलं तर त्यातलं पूर्ण शिकलं पाहिजे ही मात्र एक लर्निंग ॲटिट्यूड ज्याला म्हणतात तो होता. त्याच्यामुळे जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आम्ही शाखा काढली, जेव्हा पहिल्यांदा काम सुरू केलं तेव्हा मी कर्मचाऱ्यांसोबत मी स्वतः वेलकम डेस्कपासून सगळ्या डेस्कवर कामं केले. म्हणजे अगदी सुरुवातीला व्हाउचर कशाला म्हणतात, एंट्री कशी असते, त्याचं व्याज कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, ताळेबंदाच्या बाजू कोणत्या असतात, अकाउंट्सचे किती प्रकार आहे, म्हणजे खूप गोष्टी मला बारकाईने शिकायला लागल्या आणि स्टील आय एम लर्निंग. मी आत्ता पण हे सगळं शिकते आहे कारण बँकिंग हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि हे सगळं शिकत असताना सुरुवातीला ज्या अडचणी होत्या, नेमका कर्जदार कसा ओळखायचा, चांगला कर्जदाराला कर्ज वितरित झालं जेणेकरून वसुली व्यवस्थित झाली पाहिजे, या गोष्टींपासनं ते अगदी डे एंड कसा करायचा, डे स्टार्ट कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकत शिकत केलं. पण हे शिकत शिकत करता करता 1.5-2 वर्ष त्यात गेले, मध्ये साहेबांचं इलेक्शन आलं, परंतु माझ्या लक्षात आलं की जर वाढवायचं असेल तर आपण पहिले शिकू आणि नंतर करू तर वेळ खूप जाणार, त्याच्यामुळे यातलाच एखादा तज्ज्ञ माणूस जर आपल्याला जोडल्या गेला तर खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो असं खासदार हेमंत पाटील साहेबांना वाटलं. आणि मग सहकार क्षेत्रात जवळपास 28 ते 30 वर्षाचा अनुभव असलेले धनंजय तांबेकर यांना आम्ही आमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जॉईन करून घेतलं. काम करतानाचं जे काही एक स्वातंत्र्य द्यावं लागतं, म्हणजे फ्रीडम आणि लिबर्टी यात फरक आहे. फ्रीडम म्हणजे तुम्ही कसंही करा उन्मुक्त, परंतु लिबर्टी म्हणजे तिथे कुठेतरी शिस्तीची जोड असते. तर ही लिबर्टी मात्र आपल्याकडे 100% आहे,
काम करताना कर्मचाऱ्यांना, आणि मग तांबेकरांच्या नियोजनामध्ये त्या माध्यमातनं माननीय खासदार हेमंत पाटील साहेबांचं एक दूरदृष्टीचं धोरण की पुढे जाऊन काय करायचंय, कशा पद्धतीने गेली पाहिजे. म्हणजे मला चांगलं आठवतं की ज्या दिवशी मला पहिली ब्रँच काढायची होती, पहिल्यांदा सुरुवात केली, तर खासदार साहेबांनी म्हणजे हेमंत पाटील साहेबांनी, यांचे संस्थापक, त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की पहिल्या दिवशीपासनं शाखा ही संगणीकृत असली पाहिजे. एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरला लाजवेल असं ऑफिस असलं पाहिजे. म्हणजे पहिल्या दिवसापासनं आपला लोगो असेल, आपण निवडलेले रंग असतील, आपण नावाचा केलेला फॉन्ट असेल, किंवा कामाची एक पद्धत जी आखून दिलेली आहे ही अत्यंत शिस्तबद्धपणे, आणि एखादा ब्रँड डेव्हलप करताना ज्या गोष्टी लागतात, हे हेमंत पाटलांचं एक खूप चांगलं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व असल्यामुळे सुरुवात इतकी छान झाली. त्याला धनंजय आंबेकरांचा अनुभव, ते ज्या सूक्ष्म ज्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात हे करत असलेलं प्लॅनिंग, आणि खूप कौतुक करावं असं वाटतं माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं, जे सगळेजण आम्ही आखून दिलेल्या सिस्टीमवर हुकूम काम करत असतात. आणि या तिन्ही गोष्टीला ग्राहकांनी जो विश्वास ठेवला आमच्यावरती, कारण ग्राहक हेच आमचं दैवत आहे, ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासामुळेच गोदावरी अर्बन आजपर्यंतचा इतका मोठा टप्पा गाठू शकली. म्हणजे तुम्हाला सांगते की पहिली शाखा म्हणजे पहिलं काम सुरू केलं आम्ही, तर 3 लाख रुपयाच्या ठेवी, अच्छा, इथपासून सुरू झालेला प्रवास, 3 बचत गट 30 महिला, 3 लाख रुपयाच्या ठेवी, ते आज जवळपास 82 शाखा, 9 एक्सटेन्शन काउंटर आहेत आपले, 5 राज्यांमध्ये गोदावरी अर्बनचं काम चालतं, आणि 1600 रुपयाच्या वरच्या ठेवी आहे. तर हा सगळा प्रवास गोदावरी अर्बनचा जो आहे तो प्रचंड ठेवलेला विश्वास ग्राहकांनी आणि कठोर परिश्रम आणि त्याला नियोजनाची जोड, याच्यामुळे असं मला वाटतं. ताई, बोलताना आपण उल्लेख केलात की पहिली ब्रँच आपण ज्यावेळी म्हणाला, तर पहिली ब्रँच नेमकी कधी सुरू झाली आणि त्यामागे काय भावना होत्या? पहिल्यांदा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये खूप मोठं स्वप्न बघतो आपण, आणि पहिल्यांदा त्याच्यामध्ये आपण उतरतो आणि त्याची पहिली ब्रँच या ठिकाणी होते, आणि जसं आपण म्हणालात की खासदार साहेबांनी पहिल्या दिवसांपासून सांगितलं होतं कॉर्पोरेट ऑफिसला लाजवेल असं ऑफिस असलं पाहिजे, संगणकीकृत असलं पाहिजे सगळं, तर पहिलं ऑफिस ज्यावेळी, पहिली ब्रँच ज्यावेळी आली त्यावेळी नेमक्या काय भावना होत्या आणि ती कधी सुरू झाली? खूप संमिश्र होत्या. आम्हाला 8 मे 2013 रजिस्ट्रेशन मिळालं आणि 14 जुलै 2013 आम्ही पहिली ब्रँच सुरू केली तरोडा नाक्याला. उद्घाटन खूप भव्य स्वरूपात खूप छान झालं. 5 धर्मगुरूंच्या हस्ते आम्ही ते उद्घाटन केलं. म्हणजे बाबा बलिंदर सिंग होते आपल्या गुरुद्वाराचे, आणि त्याच्यानंतर शिवलिंग शिवाचार्य महाराज, आमचे गुरुवर्य सूर्यकांत देसाई गुरुजी, पासलेगावकर मठाचे गुरुजी, अशा सगळ्या 5 वेगवेगळ्या धर्माच्या लोकांच्या हाताने, कारण शेवटी सहकार क्षेत्रात जात धर्म पंथ पक्ष विरहित काम केलं पाहिजे ही भावना त्याच्या मागची होती. आणि वटवृक्षाचं झाड लावून आम्ही ती शाखा सुरू केली. त्याच्या मागचा उद्देश होता की सहकारात काम करत असताना आमच्या समोर वटवृक्षासारखा विस्तार व्हावा. वटवृक्षाचा विस्तार होताना सहकाराचं उत्तम उदाहरण आहे वटवृक्ष, कारण एक एक फांदी जेव्हा वाढत जाते तेव्हा तिच्यातून एक पारंबी येते, ती पारंबी डेव्हलप होते, त्या फांदीला आधार देते. कालांतराने असं होतं की मूळ बुंधा कुठला आहे आणि पारंबी कुठली आहे हेच लक्षात येतं. प्रत्येक स्वयंपूर्ण होते, प्रत्येक जण तेवढी डेव्हलप होते. तर त्या वटवृक्षाच्या श्रद्धेवरती आम्ही काम करतो आहे. आणि हे सगळं सुरू झालं अगदी उद्घाटनाला. नांदेडच्या मधले सगळे राजकीय लोक आलेले होते, अर्थात खासदार साहेब राजकीय क्षेत्रात असल्यामुळे सहकार क्षेत्रात काम करणारे लोक आलेत, मोठ्या मोठ्या बँकांचे संचालक आले, आणि सगळ्यांनी शुभेच्छा तर दिल्या, परंतु हळूच मला बारीक मध्ये मागे नेऊन म्हणाल्या की हेमंतला काही म्हणत नाही, राजकीय आहे, त्याला वाटतं आपली बँक असावी, पण बँक चालवणं हे काही तुमचं काम नाही, म्हणजे काही सोपं काम नाही. काही जणांनी काळजीपोटी सांगितलं माझ्यावरती की तू सामाजिक क्षेत्रात काम करते, तुझा पिंड वेगळा आहे, आवड वेगळी आहे, आणि हे सहकार क्षेत्रातलं काम तर हे काही सोपं काम नाही आहे, हे काही अनेक लोक देशोघडीला लागले, अनेक लोक बँका बुडाल्या, असं सगळं. त्याच्यामुळे हे काही खूप जोखमीचं आहे. आणि पुन्हा साहेब शिवसेनेचे असल्यामुळे शिवसेनेचं काम नाही बाबा, हे त्यांचं पिंड वेगळं आहे, असाही सगळ्यांचा काही लोकांचा चेष्टेचा सुरू होता. पण मी तेव्हाच मग खुणबात बांधली की मग एवढं चॅलेंज आहे ना, मग तो उलट काम करण्यात खूप चांगली मजा येईल. अशी सुरुवातीची अडचण होती. नामोहरण करणारे होते, प्रेरणा देणारे होते, प्रोत्साहन देणारे पण खूप जण भेटले. माझ्या सगळ्या मायमाऊल्या कष्टकरी भगिनी बचत गटाच्या, ज्या त्यांच्या हाताच्या मुठीमध्ये त्यांच्या चुरगळलेल्या नोटा बँकेत आणायच्या, तर मला वाटतं ती खूप मोठी एक आशीर्वादाची आणि विश्वासाची पोच प्रत्यक्ष ग्राहकांकडनं मिळाली होती. आणि त्याच श्रद्धेवरती, त्याच आधारावरती, त्याच विश्वासावर आज आपण काम करतो आहे. जे जे उन्नत असेल, उच्च असेल, उदात्त असेल, ते प्रत्येक आपल्या येणाऱ्या ग्राहकांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न कायम आपण त्या ठिकाणी केलेला आहे.
आपली पोचपावती आपल्या ग्राहकांकडून आपल्याला मिळालेली आहे. तुम्ही ठेवी सांगितल्यात एवढ्या सगळ्या की हे प्रचंड ग्राहकांचं प्रेमस्तर आहे, यापेक्षा वेगळं काय आहे. हे सगळं करत असताना आपण सामाजिक भान कुठेही विसरला नाहीत. समाजामध्ये ज्या गोष्टींची गरज असते की एखादा व्यवसाय आपण उभारला तर समाजामध्ये जे लोक नाहिरे वर्गातले आहेत, मागासलेले आहेत, किंवा जे कुठेतरी तुम्ही जशी प्रगतीची व्याख्या सांगितली की 100 लोकांनी एकट्याने 100 पावलं पुढे जाणं म्हणजे प्रगती नव्हे, तर 100 लोकांनी एक जरी पाऊल पुढे टाकलं तरी ती खऱ्या अर्थाने प्रगती आहे. तर हा विचार ठेवून तुम्ही कार्य करत आलात आणि बचत गटाच्या महिलांना तुम्ही फार मोठा आधार दिलात आणि त्यातून 1000 महिला अर्थसाक्षर झाल्या, अर्थसक्षम झाल्या आणि आपला मध्यवर्गीय महिला आपला संसार खऱ्या अर्थाने नेटाने चालू लागल्या. तर हे बचत गटांना सामावून घेण्याची आणि महिलांना आर्थिक सक्षम करण्याची चळवळ ही खरंच वाखाणण्याजोगी होती. तर यासोबतच आणखी कुठले सामाजिक उपक्रम आपण या माध्यमातून राबवता? निश्चित मला सांगायला खूप आनंद होईल की बचत गटाचा बेस बँकेला होता, परंतु कालांतराने बचत गटाचं काम हा एक पार्ट झाला. याच्यासोबत आम्ही नव उद्योजक असतील, काही प्रस्थापित उद्योजक आहे ज्यांना त्यांचा उद्योग व्यवसायाचा वाढ विस्तार करायचा आहे, ती मंडळी असतील, स्ट्रीट हॉकर असतील, भाजीवाले आहे, वडापावची गाडीवाले आहेत, सगळ्या प्रकारच्या क्षेत्रातले लोक आज गोदावरी अर्बनचे ग्राहक आहेत. म्हणजे अभिमान वाटतो. आज आम्ही जेव्हा काल सगळे कॅल्क्युलेशन्स बघितले तेव्हा तब्बल 8200 गटांना म्हणजे 82,000 महिलांना आपण गोदावरी अर्बनच्या माध्यमातून पतपुरवठा करून त्यांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. अनेक महिलांचे छोटे छोटे व्यवसाय सुरू झालेले आहेत, स्वतःचा पैसा स्वतः कमवणे आणि त्या तो विनियोग करण्याची ताकद निर्माण करणे हे खूप मोठं काम आपण गोदावरी अर्बनच्या माध्यमातून केलेलं आहे. सामाजिक विसरूच शकत नाही कारण सहकार चळवळ ही मुळातच सामाजिक भावनांचा किंवा सामाजिक श्रद्धेचा बेस असलेली चळवळ आहे आणि सहकार चळवळ ही कायम उपेक्षित वंचितांना आधार देणार. नॅशनलाइज मोठ्या मोठ्या बँक आहेत की खूप मोठ्या फॉरेन मधल्या ज्या बँक आहेत त्या इथे काम करतात, ज्या मोठमोठ्या उद्योजकांसाठी कायम दार उघडून बसलेले असतात, परंतु ज्याची पत नाही आहे, म्हणजे खासदार साहेब नेहमी सांगतात की ज्याची पत नाही त्याची पत निर्माण करायचं काम गोदावरी अर्बनला करायचं आहे. सायकलवर चालणाऱ्यांनी गाडी घ्यावी, गाडीवरच्यांनी फोर व्हीलर घ्यावं, पत्र्याचं घर असेल त्यांनी सिमेंटचं बांधावं. इतक्या साध्या सोप्या प्रगतीच्या व्याख्या आपण लोकांच्या समोर ठेवतो आणि त्यांना त्या दृष्टीने प्रेरित करण्याचं कामही गोदावरी अर्बन सातत्याने करत असते. निश्चित आहे. हा पट ज्याला आपण म्हणू की गोदावरी अर्बनने कायम समाजाप्रती एक चांगली भावना, समाजाच्या प्रती एक कळवळा मनात ठेवून कायम काम केलेलं आहे. तर तशा प्रकारच्या योजना हे आपण बनवलेल्या आहेत. सामान्य लोक असतील, तुम्ही आता व्यापाऱ्यांचा उल्लेख केलात, अगदी जे रस्त्यावर बसून आपली फळं विकण्याचं काम किंवा छोटे मोठे उद्योग जो लोक चालवतात यांच्यासाठी आपण काम करता. तर अशा सामान्य लोकांसाठी किंवा त्यांचं दरडोई उत्पन्न अत्यंत कमी असेल, रोजच्या रोज जे या ठिकाणी कमवतात आणि त्यांना वाटतं की आपण घरासाठी वापरावं आणि थोडे पैसे बचतही व्हावेत, हे छोटंसं स्वप्न काही लोकांचं असतं, तर अशा काही लोकांसाठी योजना आहेत का की जी अत्यंत कमी काय म्हणू त्याला रोजच्या रोज आपण त्याच्यावर ते चालू शकतील? मला अभिमान वाटतो. जसं मी कर्मचाऱ्यांबद्दल तर सांगितलं तसं आम्ही गोदावरीचे ब्रँड अँबेसिडर ज्यांना म्हणतो ते आमचे डेली कलेक्शन करणारे बँक मित्र, त्यांना प्रचलित शब्द एजंट म्हणतात, डेली कलेक्शन करणारे एजंट, पण ते बँक मित्र असं आम्ही त्यांना संबोधतो कारण ते खऱ्या अर्थाने बँकेचे मित्र असतात. रोज असे बँक मित्र गोदावरी अर्बनचे जाहिरात समाजात करतात, रोज वेगवेगळ्या दुकानात जाणार, रोज वेगवेगळ्या कस्टमरला भेटणार आणि त्या ठिकाणी जाऊन गोदावरी अर्बनचं पासबुक काढणार, त्यात पैशाची एंट्री करणार, घेऊन येणार, म्हणजे दररोज 1000 लोकांसमोर गोदावरी अर्बनची जाहिरात करणार हे आमचे ब्रँड अँबेसिडर आहे असं आम्ही अभिमानाने यांच्याबद्दल बोलतो. तर अगदी दररोजचे 100 रुपये जरी कोणाला बचत करायचे असेल तरी गोदावरी अर्बन त्याचा स्वीकार करते आणि असे जवळपास प्रत्येक शाखेला 15, 16, 20 इतके कलेक्शन करणारे आपले बँक मित्र आहेत आणि यांच्या माध्यमातून कस्टमर रोज सेव्हिंग करतो आणि त्याला जेव्हा गरज पडते तेव्हा तो त्या सेव्हिंगमधनं घेतो किंवा त्याहीपेक्षा जास्त जर त्याला त्याच्या विस्तारासाठी पाहिजे असतील तर त्या सेव्हिंगवर आधारित त्याला त्याचं डिपॉझिट हे जे असतं त्या डिपॉझिटच्या पटीत आपण पतपुरवठा देखील करतो. त्याच्यामुळे असे छोटे छोटे ग्राहक सुद्धा बँकेसोबत जुळले गेलेले आहेत आणि मोठमोठे कस्टमर सुद्धा आहे की ज्यांना CC पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी आमच्याकडे CC लोनची व्यवस्था आहे, गोल्ड लोन आहे, व्हेकल लोन आहेत, लोन वेअरहाऊस लोन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा जो भाग आहे, अत्यंत सुलभ कागदपत्रांमध्ये कमी कागदपत्रांमध्ये आणि सुलभ पद्धतीने पतपुरवठा आपण शेतकऱ्यांना करू शकतो. वेअरहाऊसचं प्रोडक्ट आपल्याकडे, होम लोन आहे, सगळ्या प्रकारची कर्ज आज गोदावरी अर्बन ग्राहकांना देते ज्या माध्यमातून
ते स्वतःची प्रगती करू शकतात, स्वप्न पूर्ण करू शकतात. आता आपण लोनचा उल्लेख केला ताई, गोदावरी अर्बनच्या माध्यमातून आपण एक दोन लोनचा उल्लेख केला, अशी कुठल्या प्रकारची लोन्स गोदावरी अर्बन देते आणि त्याला काय म्हणू आपण की कितपत लोकांना त्याच्यावर कर्ज वगैरे हे योजना नेमकी कशी आहे? मी पहिल्यांदा सांगितलं की ही सहकार चळवळीतली संस्था आहे गोदावरी अर्बन. त्यात काही माझा वैयक्तिक पैसा किंवा तुमचा किंवा असा कुणाचा वैयक्तिक पैसा नाही आहे. जे कष्टळू रोज मजुरी, मी म्हटलं की 100-100 रुपये सुद्धा आमच्याकडे ठेवणारे ठेवी ठेवणारे लोक आहेत, अशा कष्ट करणाऱ्या लोकांच्या पैशावर ही बँक चालते. याला सरकारी अनुदान नाही आहे किंवा कुठून सबसिडी मिळत नाही, काहीच नाही आहे. त्याच्यामुळे मिळालेला पैसा, ज्या मिळालेल्या ठेवी आहे, या ठेवींची विश्वासार्हता आणि सुरक्षितता जपणं हे आमच्या मॅनेजमेंटचं आणि आमचं काम असतं. आणि म्हणूनच पतपुरवठा करताना तेवढाच रोजपणे तेवढ्या जागरूकपणे आपण पतपुरवठा करतो. निश्चित गरजवंत असला तरी देखील बँकेचे जी काही नॉर्म्स आहे, त्याला कुठल्या पद्धतीचं लोन पाहिजे असेल, त्या लोनसाठीची जी कागदपत्र असतील, ती कागदपत्रांची पूर्तता होणं हे खूप महत्त्वाचं असतं. लोन अप्रेझल ज्याला म्हणतो, तर म्हणजे त्याला कुठल्या कारणासाठी लोन पाहिजे आहे, मिळालेलं लोन तो त्याच कारणावरती खर्च करणार आहे, कशांमध्ये बसतो तो, त्याला जी काही त्याची इन्कम आहे त्या इन्कम मध्ये त्याचं ईएमआय भरून त्याचं घरदार चालवण्यात पण पैसे त्याच्याकडे उरणार आहे का? कारण शेवटी व्यवस्थितपणे कर्जाची परतफेड होणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे लोनचे सगळे प्रकार आहे. प्रत्येक ग्राहकाला आपण कर्ज देऊ शकतो, तो जर त्या नियमात बसून पूर्तता करू शकत असेल तर. आणि जो सीडी रेशो पाहिजे हा अत्यंत आयडियल सीडी रेशो, आरबीआयच्या नॉर्म्सचे जे काही आयडियल सीडी रेशो असतात, त्या सगळ्या सीडी रेशोंचं पालन हे गोदावरी अर्बन मध्ये केलं जातं हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायला आवडेल. कारण की तुम्हाला जर तुमचं आरोग्य, सीडी रेशो म्हणजे काय की तुमचा बीपी हाय पण नाही पाहिजे आणि लो पण नाही पाहिजे, म्हणजे कर्ज वितरण तुमच्या 60-70% झालंच पाहिजे व्याजा तुमच्या ठेवींच्या. कमी झालं तर तोट्यात जाणार आणि खूप वाढून गेलं तर पैसा खेळता असायला जो पाहिजे असतो. तुम्हाला अचानक एखादा डिपॉझिटचं डिपॉझिट मागायला तर ती एक लिक्विडिटी मेंटेन करावं लागते. हा खूप वास्ट विषय आहे बँकिंगचा, तो काही या ठिकाणी बोललं मी समजत नाही. परंतु या सगळ्या गोष्टींचं पालन, नियमांची पूर्तता कायम गोदावरीमध्ये कटाक्षाने केलं जाते. म्हणजे राजश्री पाटीलच्या माध्यमातून आलेला कर्जदार असो किंवा वॉकिंग कस्टमर असो, कोणीही असेल तरीही त्याला नियमात बसून काम केलं करावंच लागतं. हा एकदम कटाक्ष गोदावरी अर्बनने पाळलेला आहे. अर्थातच अर्थक्षेत्र असेल, बँक असेल, या गोष्टींमध्ये भावनेला आपण जरी आणलं तरी एक विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपण भावना त्या ठिकाणी ठेवू शकतो. समाजाप्रती जर आपल्याला काही करायचं असेल तर पहिल्यांदा बँक आर्थिकरित्या सक्षम व्हायला हवी, मग आपण समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी बँकेकडून हे काम करू शकतो. पण पहिल्यांदा अर्थक्षेत्रातले जे काही नियम आहेत ते सगळ्यांना पाळणं गरजेचं आहे आणि बँकही त्याला अपवाद नाही असं मला वाटतं. तर ताई, गोदावरी हे नाव फार आम्हाला काय म्हणू जिव्हाळ्याचं आहे आपल्या सगळ्या नांदेडकरांसाठी, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना. तर गोदावरी उद्योग समूह हे नाव ज्यावेळी लॉन्च पहिल्यांदा नांदेडकरांना झालं त्यावेळी पहिल्यांदा ते नावच त्यांना आपलंसं वाटलं, तर मला असं वाटतं की या उद्योगामध्ये येणाऱ्या लोकांचा ही भावना एक होती की गोदावरी उद्योग समूह पहिल्यांदा त्या नावामुळे आपल्याला वाटला. मला कायम स्वतःला वैयक्तिकरित्या आणि बऱ्याच जणांना याचं कुतूहल आहे की गोदावरी हे नाव काय आहे, नांदेडला हा कार्यक्रम, नांदेडला ही शाखा आहे, नांदेडला हे सगळं आहे म्हणून गोदावरी का वेगळं, त्याच्यामागे काही इतिहास आहे? आणि त्यासोबतच एक जोडून पुढचा प्रश्न आहे की सहकार सूर्य आता आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे, तर या सहकार सूर्यामध्ये सहकार सूर्य नाव ठेवण्यामागे कोणती भावना आहे? आणि आपला जो लोगो आहे, या लोगो मध्ये जी अत्यंत सुंदर रंगसंगती आहे, तर या रंगसंगतीचा काही अर्थ आहे का किंवा याच्यामध्ये काही वेगळेपण आहे का, या सगळ्यांबद्दल काय सांगाल? निश्चितच हा खूप जणांना कुतूहलाचा प्रश्न असतो. कोणी म्हणतं की तुमचं नाव जन्मनाव आहे का, तुमच्या सासूबाईंचं आहे का, किंवा घरातल्या कुणाचं? आम्हालाही वाटायचं की खासदार साहेबांचं किंवा आपल्या आईचं वगैरे असं वगैरे. याच्या मागे पण एक खूप मोठं विजन आहे की गोदावरीच नाव का, जसं तुम्हाला वाटलं की गोदावरी तुम्हाला तुमची वाटते, जिव्हाळ्याचं वाटते, ही अर्बन बँक का वाटते, कारण गोदावरी इथे आहे, तिच्याशी तुमचं एक अत्यंत सुंदर असं नातं या गोदावरी नदी सोबत आहे. गोदावरी अर्बनच्या शाखा ज्या ज्या राज्यांमध्ये करायची परवानगी आम्हाला मिळाली, सुरुवातीला ती चार होती, आंध्र आणि तेलंगणा, आंध्र प्रदेशच होतं, त्या चार राज्यांमधनं गोदावरी वाहते. गोदावरीचा उगम महाराष्ट्रात झालेला आहे आणि राजमुंद्रीला जाऊन ती विसर्जित होते. आमची शाखा नांदेडला पण आहे आणि राजमुंद्रीला पण आहे. अरे वा, या चार राज्यांमधनं गोदावरीचा प्रवाह आहे. तर तुम्ही विचार करा ना, जिथे जिथे गोदावरी नाव प्रत्येककडे प्रत्येक ठिकाणी आहेच, ती नदी आहे, त्याच्यामुळे एक भावनिक नातं प्रत्येक राज्यातलं आपल्या सोबत आहे. आम्ही कायम गोदावरीच्या प्रवासाला त्या नदीच्या प्रवाहासारखं बघतो.
उगम छोट्याशा जागेत नव्हतं नदीचा, परंतु कालांतराने ती वाहत वाहत जाते आणि खूप मोठं स्वरूप समुद्राला जाऊन स्वतःचं मिळवते. आणि वाहत असताना आपले दोन्ही काठ सुजलाम सुफलाम करत जाते. गोदावरी अर्बनला सुद्धा आमचे दोन्ही काठ डेव्हलप करायचे आहे. एक काठ आहे आमच्या ठेवीदारांचा आणि एक काठ आहे आमच्या कर्जदारांचा. हे दोघेही जण आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या चार राज्यांमधनं गोदावरी वाहते म्हणून आपल्या संस्थेचं नाव गोदावरी अर्बन असावं अशी आमची इच्छा होती. तुम्ही आता बोललात की रंगसंगती काय, कशामुळे बाबा तुम्ही लोगोमध्ये हा हिरवा पिवळा, आता हिरव्यातला पण जो शेड बघितला असेल तर अगदी जमिनीत दाणा टाकल्यानंतर जी काही एक नवीन पालवी येते, म्हणजे कोवळा जो कोंब तरारून उठतो, तो जो हिरवा रंग असतो पोपटी रंगाचा, चैत्र पालवीचा रंग ज्याला म्हणता येईल, तो रंग तो हिरवा आहे, तो आहे सर्जनाचं प्रतीक, निर्मितीचं प्रतीक आहे. आणि त्याला एक पिवळा रंग आहे, तो पिवळा रंग आहे हळदीचा. तो आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाला पावित्र्याचं प्रतीक मानल्या गेलेलं आहे. हळद गुणदोष काढणारी पण आहे, म्हणजे ज्याला आपण अँटीसेप्टिक ज्याला गुणधर्म म्हणतो हे या हळदीमध्ये आहे. तो सर्जनाचं काम करणार आहे, म्हणजे सृजनही करायचं आहे. सृजन करताना सर्जन झालं पाहिजे, म्हणजे निर्मिती करताना केवळ निर्मिती नाही तर ती पूर्ण डेव्हलप झाली पाहिजे. हे होत असताना पावित्र्याचं अधिष्ठान असलं पाहिजे. कुठेही निष्ठा चुकता कामा नये, कुठेही विचारांना कुठलाही चुकीचा स्पर्श होता कामा नये, यासाठी त्या पिवळ्या रंगाने कायम सगळ्यांना सांगत राहावं की वाढवा मोठे व्हा, पण कायम पवित्र निष्ठा ठेवून, प्रामाणिक प्रयत्न आणि पवित्र निष्ठा हा त्या रंगांमधनं प्रतीत होतो. चार जी आहे आमच्या लोगोमध्ये. हे चार जी म्हणजे सुरुवातीला ही चार राज्य होती, महाराष्ट्र, आंध्र, गुजरात आणि कर्नाटक, आणि चार दिशाही म्हणू शकतो. चारही दिशेला गोदावरीला वाढायचं आहे, विस्तार करायचा आहे, आपल्या सेवा द्यायच्या आहेत. तर या चार दिशांचं प्रतीक म्हणून तुम्ही या सगळ्या सिम्बॉलकडे बघू शकता. सहकार सूर्यबद्दल तुम्ही विचारला की सहकार सूर्य आतापर्यंत आम्ही खूप कमी जागेत आमचं सगळं हेड ऑफिसचं काम चालत होतं, परंतु जेव्हा शाखांचा विस्तार होत गेला, ठेवी वाढल्या, कर्जदार वाढले आणि एकंदरीतच सगळा कार्यविस्तार झाला, तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आता आम्हाला कर्मचाऱ्यांची पण संख्या वाढवावी लागली, वेगवेगळे हेड्स वाढवावे लागतात. आणि हे करत असताना मग मोठी जागा, मग मोठी जागा होत असताना रेंटच्या किती जागेत आपण करणार, म्हणून गोदावरी अर्बनची स्वतःची वास्तू असावी मुख्यालयाची. या हेतूने आपण मुख्यालय नांदेडमध्ये सुरू केलं. 5 मजली मुख्यालय आहे आणि या मुख्यालयात आपल्या सगळ्या बँकिंग सेक्टरला ज्या ज्या गोष्टींची गरज पडते त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहे. जसं सूर्य उगवल्यावरती पृथ्वीवर नवं चैतन्य येतं, तुम्हाला माहिती आहे रात्र होते दिवस होतो, परंतु सूर्य उगवल्याबरोबर पक्ष्यांची किलबिल वाढते, एकंदरीतच सगळं मस्त असं चैतन्य या पृथ्वीवर चराचरात संचारतं. तर या मुख्यालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला चैतन्याचं नवीन स्पर्श करायचा, ही एक सुंदर भावना सहकार सूर्य हे नाव मुख्यालयाचं ठेवण्याच्या मागची आहे. एखादा लोगो आपण ज्यावेळी बनवतो किंवा एखादं नाव आपण ज्यावेळी ठेवतो त्यामागे एखादी भावना असते, पण गोदावरी अर्बनने सामाजिक क्षेत्रासोबतच लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गोदावरी नदीचं या ठिकाणी नाव घेऊन अतिशय सुंदर आणि अतिशय विचारपूर्ण तो लोगो आणि ते नाव या ठिकाणी बनवलेलं आहे. खरंच हे काय म्हणावं की कौतुक करावं आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा, इतकं हे छान आहे, सुंदर ते बनवलेलं आहे. ताई, सहकार सूर्यचा विषय निघालेलाच आहे. सहकार सूर्य आता ज्याचं आपण अनावरण येत्या काही दिवसांमध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत होणारच आहे, त्याबद्दलही तुम्ही सांगा. आणि मला असं विचारायचं की सहकार सूर्य ही आधुनिक काळातली इमारत आहे, आत्ताच्या काळातली, आणि खासदार साहेबांचं कायम एक स्वप्न होतं, तुम्ही जसं म्हणालात की पहिली शाखा आली तरी ती संगणकीकृत असावी, पहिल्यांदा सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध असाव्यात सुरुवातीपासून. तर सहकार सूर्यमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या अद्ययावत आपण देणार आहात? सहकार सूर्यबद्दल आम्हाला सांगा, जी नवीन इमारतीचा आता होत आहे, अनावरण होत आहे, आणि त्याच्या अद्ययावतीकरणाबद्दल. नक्कीच, खूपच अभिमानाचा क्षण आहे आमच्यासाठी, संपूर्ण गोदावरी परिवारासाठी, की आम्ही सहकार सूर्य ही आमच्या ग्राहकांच्या आणि लोकांच्या आणि सहकार चळवळीच्या सेवेत समर्पित करतो. या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करते की कृपया आपण या उद्घाटन सोहळ्यास यावं. या उद्घाटनाला सगळ्या पक्षाच्या लोकांना आपण बोलवलं, कारण सहकाराचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी यावं. त्यांनी आम्ही सहकारात काय काम करतोय आणि या निमित्ताने आम्ही सहकार परिषदेचं आयोजन केलं. सहकार क्षेत्रात जी दिग्गज मंडळी काम करतात, सहकारातल्या अडचणी, ग्रामीण भागाचा पाया मजबूत करण्याची ताकद जर कशात असेल तर ती सहकार चळवळीत आहे. आणि म्हणून हा सहकार टिकला पाहिजे, रुजला पाहिजे, वाढला पाहिजे, जोपासला पाहिजे. आणि यासाठी राजसत्तेची सुद्धा तेवढीच
गरज आहे, त्यांची इच्छाशक्ती तेवढीच गरजेची आहे, परंतु त्यांच्यासमोर प्रश्न मांडण्यासाठी आमच्याकडनं तेवढीच ताकदीची माणसं असावीत. म्हणून अगदी राज्य सहकारी परिषदेचे आपले आदरणीय विद्याधरजी अनासकर ज्यांनी बुडीत निघालेल्या मध्यवर्तीला नव चैतन्य दिलं ते आहेत. त्याच्यानंतर सतीशजी मराठे आरबीआयच्या संचालक म्हणजे ते आहेत, त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आमचे काकासाहेब कोटे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, आमच्या मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशजी वाबळे, आणि ही सगळी सहकारात काम करणारी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या संस्थांची अध्यक्ष, संचालक मंडळ, MD, CEO ही सगळी मंडळी या निमित्ताने नांदेड नगरीमध्ये येतात आहे. आणि मग ही येत असताना कसं आहे, काळाने बघितलंय की ज्यांनी काळाच्या प्रवाहासोबत स्वतःमध्ये बदल केला नाही तो मागे पडला. आता फियाट का दिसत नाही आपल्याला गाडी, कारण ते अद्यावत झालं नाही. इंटरनेटमुळे सगळ्यांना माहिती आहे की अगदी खेड्यापाड्यातली लोक सुद्धा आता आपल्या मोबाईलवरनं शेताला पाणी सोडतात. सगळं नेट बँकिंग असेल, हे सगळं आता खेड्यापाड्यांमध्ये अँड्रॉइड. आणि या 2 वर्षात कोरोनाच्या काळात तर आपल्याला सगळ्यांना ऑनलाईन जगणं शिकवलेलं आहे. हे सगळे बदल बँकिंगमध्ये पण झालेले. आणि मग गोदावरी अर्बन कायम तंत्रज्ञानाला समोर ठेवून, तंत्रज्ञान स्वीकारून, नवनवीन गोष्टी स्वीकारून पुढे जाते. मला वाटतं यशाची ती पण एक खूप मोठी बाजू असावी. हे होत असताना BPR प्रोजेक्ट आम्ही राबवला, जो सहकार क्षेत्रात पहिल्यांदा राबवला गेला. या BPR प्रोजेक्टमुळे, कारण प्रत्येक शाखा संगणीकृत आहे, परंतु संगणक आहे म्हणजे काम तुमचं चांगलंच आणि वेगाने होईल असं नाही आहे. कारण संगणक हे पूर्ण क्षमतेने तुम्हाला वापरता आलं पाहिजे. त्यामध्ये जे जे काही रिपोर्ट्स आहे, जेवढे जेवढे काही तुमचे तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला सोयी सवलती दिल्या आहेत, त्या सगळ्या तुम्हाला वापरता आल्या पाहिजे. अचूक वेळेत झालं पाहिजे, ज्या वेळेत आहे त्या वेळेत झालं पाहिजे. अचूकता आली पाहिजे, पारदर्शकता आली पाहिजे, यासाठी म्हणून आपण हे काम करतोय. आणि शाखांचं संपूर्ण सेंट्रलायझेशन हे मुंबईतल्या आपल्या सेंट्रल हबमध्ये होतं. म्हणजे प्रत्येक शाखा ही त्या सेंट्रल हबशी अटॅच आहे. त्याच्यामुळे कर्ज वितरण करताना शाखेला जरी वाटलं एखाद्याला ओळखीच्याला कोणाला तरी द्यावं, तरी तेवढं सहज शक्य नाही गोदावरी अर्बनमध्ये, कारण त्याची मंजुरी सेंट्रल हबमध्ये येते. तिथे त्याला कोणी ओळखत नसतं. नियमांची पूर्तता जो करेल त्यालाच कर्ज वितरण. त्याच्यामुळे जे जे काही मानांक आहे किंवा जे जे काही नियम आहे, त्या नियमाच्या अधीन राहून बँकिंग होतंय की नाही आणि ते झालं पाहिजे, यासाठी आम्ही अत्यंत महत्वाकांक्षी असा हा BPR प्रोजेक्ट राबवला. आत्ता या सहकार सूत्र सहकार सूर्यच्या आमच्या या मुख्यालयामध्ये संपूर्णपणे इंटरनेट बँकिंगचं काम चालतं. इंटरनेटवर जे काही आता आमचं मोबाईल ॲप आहे, इंटरनेट बँकिंग, आमचा QR कोड आहे, गोदावरी अर्बनने QR कोड लॉन्च केलेला आहे, ATM कार्ड आहे, नॅशनलाइज बँकेत ज्या ज्या सर्व्हिसेस होतात म्हणजे RTGS NEFT पासून सगळ्या गोष्टी आज गोदावरी अर्बन आपल्या ग्राहकांना पुरवते आहे. या सगळ्यांसाठी म्हणून या आमच्या मुख्यालयामध्ये तेवढ्या पद्धतीचे सगळे हेड्स बसू शकतील एवढी प्रशस्त जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले जावे यासाठी अत्यंत सुसज्ज असं ऑडिटोरियम आहे. बोर्डच्या ज्या मिटिंग असतात त्या मिटिंग घेण्यासाठी जे मिटिंग हॉल आहेत, वेगवेगळ्या राज्यांच्या प्रतिनिधींना, म्हणजे मला सांगायला खरंच छान वाटतं की गोदावरी अर्बनच्या मुख्यालयामध्ये आमच्या ज्या 4 राज्यांमध्ये काम चालतं त्या 4ही राज्यातल्या भाषा वाचता बोलता येणारा माणूस आम्ही ठेवलेला आहे. कारण त्या राज्यातल्या लोकांना ती आपुलकी राहावी, जिव्हाळा राहावा आणि एक मोकळेपणाने आपल्याशी एक नातं वृद्धिंगत करता येईल. म्हणजे तेलुगू येणार आहेत, कन्नड येणार आहे, गुजराती येणार आहे, आमचे सर्क्युलर त्या त्या राज्यांना त्या त्या भाषेत जातात. हा जो एक पारिवारिक जिव्हाळा आतून जिव्हाळा निर्माण केलाय, त्याच्यामुळे गोदावरी अर्बननी आज म्हणजे असे अनेक पैलू आहे की गोदावरी अर्बन काय आहे. एक हे नुसतं सुटकीनी झालेलं नाही की बाबा लोकांनी ठेवी ठेवल्या आम्ही कर्ज दिलं म्हणून नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टींचं जे प्लॅनिंग आहे, हे प्लॅनिंग डे टू डे करत राहावं लागतं. वेगवेगळे ट्रेनिंग आम्ही सातत्याने आयोजित करतो. म्हणजे आमच्याकडच्या दादाला दादा म्हणजे पहिलवान दादा नाही, आमच्याकडे शिपायाला दादा म्हटलं जातं. आमच्याकडे शिपाई कोणीही म्हणणार नाही की आमचा शिपाई आहे किंवा नाही, त्यांना दादा. तर आम्ही यांच्यासाठी सुद्धा ट्रेनिंग अरेंज केले की यांनी सुद्धा बँकिंग क्षेत्रात काम करताना माहितीपूर्ण असलं पाहिजे. त्यांचं वागणं, बोलणं, बसणं, उठणं हे सगळं त्या लोकांपासून. तर अगदी MD चेअरमन आम्ही सुद्धा ट्रेनिंग घेत असतो सातत्याने. जे वेगवेगळे बँकिंगशी रिलेटेड रूल्स अँड रेग्युलेशन असतात किंवा जे बदल असतात त्या बदलाचं ट्रेनिंग आम्ही सुद्धा घेत असतो. या सगळ्यांची सोय सहकार सूर्यामध्ये निश्चितच ताई. काल सुसंगत एखादी संस्था असेल तर त्या संस्थेला पुढे जाण्याचे डोहाळे कायम लागलेले असतात आणि संस्था कायम पुढे जाते.
असं आपण नेहमी म्हणतो. गोदावरी अर्बनने आणि आता सहकार सूर्यने हे नव्या काळाचं तंत्रज्ञान आत्मसात केलेलं आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यामागे ती एक महत्त्वाची भूमिका आहे. जसं आपण अद्ययावत काळाचं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतो, जे काळामध्ये चालू आहे ते तंत्रज्ञान आत्मसात करतो, तसंच आपल्याला महत्त्वाच्या आणि मोक्याच्या जागासुद्धा काबीज करणं पुढे जाण्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचं आपण नाव घेतो. या मुंबईला सेंट्रलला आपलं ऑफिस आहे, मुंबई सेंट्रलला आपलं ऑफिस आहे, तर मुंबईला मुंबई सेंट्रलला आपलं ऑफिस असावं ही प्रत्येक बँकेचं एक स्वप्न असतं. खरं तर मुंबईमध्ये एखादं ऑफिस असणं ही खूप बँकांसाठी मोठीच गोष्ट आहे. गोदावरी अर्बनने मुंबई सेंट्रलला ऑफिस उघडलं यामागे नेमकी काय भावना होती? दोन गोष्टी आहे. जसं तुम्ही आत्ता बोललात की ती भारताची आर्थिक राजधानी आणि सगळ्या मोठमोठ्या बँकांचं जे काही अद्ययावत नॉलेज असलेलं त्यांना ऑफिस सुरू करायचं असतं ते मुंबईत असतं. आमच्याकडे अभिमानाची गोष्ट आहे की नरिमन पॉईंट सारख्या जिथे म्हणजे आमचं जिथे ऑफिस आहे त्याच्या आजूबाजूला सगळीकडे मोठमोठ्या ब्रँडचे लोक काम करतात आणि तिथे गोदावरी अर्बन काम करतात. कॉर्पोरेट ऑफिस आहे आमचं, त्याच्यानंतर सेंट्रल हब आहे तुम्हाला जे म्हटलं की जिथून आमच्या सगळ्या सिस्टीम सेंट्रलाइज केलेल्या आहेत. परंतु केवळ तिथे जागा घेतली आणि तिथे आम्ही बसलो स्टाफ एवढ्यासाठी तिथे गेलो नाही. तर तुम्ही जे आत्ता म्हटलं की अत्याधुनिक तंत्रज्ञान जर अवगत करायचं असेल तर त्याचं नॉलेज असलेल्या ठिकाणी तुम्हाला जावं लागतं, ते सगळं बघावं लागतं, ते तुमच्या टीमला दाखवावं लागतं. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. आणि मला दुर्दैवाने आजही वाईट वाटतं, हे सगळं आम्ही नांदेडमध्येही करू शकलो असतो. मुंबईचे लोक इथे ट्रेनिंगला आणले असते इथल्या लोकांना, परंतु अनेक पोस्ट अशा आहेत की ज्या पोस्टसाठी कॅरेबर अशी माणसं अजूनही मराठवाड्यातून आम्हाला मिळत नाही आणि मुंबई पुण्याची माणसं नांदेडमध्ये येऊन राहायला तयार नाही. पण मला 100% खात्री आहे आज आमच्याकडे मोठमोठ्या ICICI असेल, ग्रामीण बँक असतील, त्याच्यानंतर मोठमोठ्या ब्रँडच्या बँक आहे, इथले सुद्धा लोक जॉईन झालेले आपल्याकडे. इतके चांगले आपण सगळ्या सुविधा आपल्या टीमला देतो त्याच्यामुळे तेही येतील कालांतराने. पण आज जी गरज आहे गोदावरी अर्बनची सेंट्रल हब सुरू करताना, जो एक उच्च शिक्षित वर्ग पाहिजे किंवा जो एक नॉलेज असलेला माणूस आमच्याकडे कर्मचारी म्हणून पाहिजे तो दुर्दैवानं अजूनही आपल्याकडे मिळत नाही. म्हणून मराठवाड्यात या सगळ्या गोष्टींवर काम करण्याची प्रचंड गरज आहे. करिअर ओरिएंटेड शिक्षण घ्यावं लागतं. करिअर ओरिएंटेड शिक्षणावरती म्हणजे 10-10 वर्ष मी विरोधात नाही आहे, त्यांनीही स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, परंतु 10-10, 12-12 वर्ष ऐन उमेदीचे वर्ष 32-32, 34-34 वर्षाची मुलं इंटरव्ह्यू द्यायला येतात आणि काय केलं इतके वर्ष यांनी एक्सपिरियन्स असं विचारलं तर म्हणतात नाही फ्रेशर, मग काय केलं स्पर्धा परीक्षेची तयारी. अरे खेड्यापाड्यातला हा मुलगा, मी त्यांना लिहिताना एक अर्ज लिहायला लावते, नाव लिहायला लावते, त्यांना स्पेलिंग लिहिता येत नाही, मराठीत अर्ज लिहिता येत नाही. आणि आपण MPSC ची परीक्षा प्रत्येकाने द्यावी तो त्याचा अधिकार आहे, परंतु आपली कुवत आपली क्षमता आपल्याला ओळखता आल्याचं पाहिजे. म्हणजे लाख लोक बसतात त्यातले कोणीतरी 2-4 लोक निवडून येतात, पण बाकीच्यांचे 10-10, 9-9, 8-8 वर्ष वाया जातात. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की असे काही वेगवेगळे कोर्स आम्ही आता स्कूल ऑफ बँकिंग सुरू केलं, ज्या माध्यमातून आम्ही गॅरंटी देतो की आमच्याकडे जर तुम्ही BCom फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली तर तुम्हाला 3-र्या वर्षी हातात जॉब असेल ही गॅरंटी आम्ही देतो. तरीही BCom कडे आपल्या लोकांचा कल आत्ता आत्ता थोडाफार वळायला लागला आहे. मुंबई पुण्यात BCom ला ऍडमिशन मिळत नाही इतकं BCom, कारण आर्थिक क्षेत्रात प्रचंड मागणी आहे आता रोजगाराची. त्याच्यामुळे या क्षेत्राकडेही आपल्या मराठवाड्यातल्या तरुणांनी वळावं. म्हणजे हा सगळा बँकिंगचा विषय आज सहकार सूर्याचा, पण जी तळमळ आहेच की मुलांनी आता सगळ्या या सगळ्या क्षेत्रांना काबीज केलं पाहिजे. नक्कीच ताई, आपण बोलताना स्कूल ऑफ बँकिंगचा एक विषय काढलात, आम्ही सुरू केलंय असं आपण म्हणाल, हे नेमकं काय आहे म्हणजे आम्हालाही कळेल आणि या माध्यमातून तरुण मुलांना या ठिकाणी कळेल की स्कूल ऑफ बँकिंग काय आहे आणि त्यामागे आपलं सुरू करण्यामागे नेमकी काय भूमिका होती. हा ऍक्च्युअली डिग्री कोर्सच आहे, जशी BCom ची डिग्री आहे तशी ही BCom चीच डिग्री आहे. परंतु मी जेव्हा इंटरव्ह्यू घेते तेव्हा मला खेदानी म्हणजे सांगताना सुद्धा मला लाज वाटते की BCom MCom झालेली मुलं असतात पण त्यांना गोल्डन रुल्स ऑफ अकाउंट माहीत नसतं, त्यांच्या ताळेबंदाच्या 2 बाजू कुठल्या हे माहीत नसतात, प्रॉफिट अँड लॉस कशाला म्हणतात, CD रेशो काय, बँकिंगचं काहीही नॉलेज या डिग्री असणाऱ्या मुलांना मिळत नाही. म्हणजे माझ्या लक्षात आलं की यांना प्रॅक्टिस म्हणजे लॅक ऑफ प्रॅक्टिस नॉलेज हे असतं. केवळ काहीतरी प्रश्नांची उत्तरं पाठ करायची, मार्क्स ओरिएंटेड शिक्षण घ्यायचं, डिग्र्या घ्यायच्या, पास व्हायचं, हे सगळं सगळीकडे चालू आहे. त्याच्यामुळे बँकिंगचं थरो नॉलेज म्हणजे जे माझ्याकडे जॉईन करून घेते ना त्यांना 6 महिने तयार करावं लागतं, आम्हाला 6 महिने 9 महिने त्यांच्यावर आम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतात. वेळ गोदावरी अर्बन इन्व्हेस्ट करते ट्रेनिंग द्यायला, त्यांना प्रत्येक गोष्ट शिकवायला. म्हटलं मग असा जर शिकूनच जर एखादा मुलगा बाहेर आला
तर आज केवळ गोदावरी अर्बन नाही, सहकार क्षेत्रातल्या अनेक ठिकाणचे लोक आम्हाला मागणी करतात, तुम्ही एवढं काम करता, आम्ही कर्मचाऱ्यांना श्रेय देतो. पण कर्मचारी काय रेडीमेड मिळत नाही, त्याला घडवावं लागतं. मग हे घडवूनच जर आपण असे विद्यार्थी बाहेर काढले तर आपण सहकार क्षेत्राला देखील अशा पद्धतीचे चांगले मुलं देऊ शकतो आणि रोजगार निर्मिती होऊ शकते, हा त्यामागचा हेतू आहे. तर या निमित्ताने माझं तेही सगळ्यांना सांगणं आहे की बीकॉम बँकिंग, स्कूल ऑफ बँकिंग यासारख्या कोर्स निवडून येणाऱ्या काळातल्या बँकिंग सेक्टरमध्ये आपण आपलं करिअर निवडायला पाहिजे. त्यात खूप मोठे अवेन्यूज आहे, खूप मोठे संधी आहे. गोदावरी अर्बनचं उदाहरण देते, आज आमच्याकडच्या कर्मचाऱ्याला म्हणजे जो अगदी 3000 लागला, सुरुवातीला आमची ऐपतही नव्हती, त्यांना सुरुवातीला जो 3000 लागला, अशा अनेक सक्सेस स्टोरी आहे. जो माझ्याकडे शिपाई होता फाउंडरला, तो तेव्हा 12 वगैरे पास होता, हे करता करता त्याला ग्रॅज्युएशन करायला लावलं. तो सगळं शिकला, शिकतासना तो क्लरिकलला प्रमोट झाला, क्लरिकलचा तो ज्युनियर ऑफिसर झाला आणि आज तो ऑफिसर म्हणून आहे. 3000 माणूस आज जवळपास 32,000-34,000 त्याला पगार आहे. असं प्रत्येकाच्या बाबतीत आहे. आज गोदावरी अर्बनमध्ये बोनस मिळतो, फेस्टिवल ॲडव्हान्स आहे, PF आहे, ग्रॅच्युटी आहे, इन्शुरन्स आहे, 13 पगार मिळतात आज आपल्या गोदावरी अर्बनमध्ये. हे का करू शकलो, हे कर्मचाऱ्यांची मेहनत आहे. म्हणजे मगा तुम्ही प्रश्न विचारला की अडचणी काय, कोरोना काळात चांगले चांगले भुईसपाट झाले. आम्ही अभिमानाने सांगतो की कोरोना कशा कारणामुळे एकही कर्मचारी गोदावरी अर्बननी कमी केला नाही. कोरोना काळात एकही दिवस, एकही शाखा, एकही दिवसासाठी बंद राहिली नाही. संपूर्ण दिवस आम्ही आमच्या ग्राहकांना सर्व्हिस दिली आणि कोरोना काळात देखील ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना इन्क्रीमेंट दिले, त्यांना हाईक्स दिले, त्यांचे प्रमोशन झाले. ही एक सुरक्षितता गोदावरी अर्बनने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. ताई, कर्मचाऱ्यांचा विषय निघालेलाच आहे, तर मला तुम्ही आता कर्मचाऱ्यांबद्दल सांगितलं की त्यांच्यामध्ये क्वालिटी वगैरे आपण निर्माण करावी लागते बऱ्याचदा. एखाद्या वातावरणामध्ये एखादा कर्मचारी गेला तर तिथले स्किल्स त्याला शिकवावे लागतात, आणि स्कूल ऑफ बँकिंगचा आपण विषय काढलात की जेणेकरून येणाऱ्या बँकांना तरी हा प्रश्न काय म्हणू की या समस्येला तोंड द्यावं लागणार नाही, तो जो कर्मचारी आहे तो सक्षम असेल काम करण्यासाठी. निश्चितच ही चांगली बाब आहे. पण यासोबतच मला एक जोडून त्याला प्रश्न असा विचारावा असा वाटतो की कर्मचारी आपण त्याच्याविषयी बरंच बोललो, आता शिवधारा आहे, शिवधारापासून गोदावरी अर्बन आणि त्याच्यापासून आता सहकार सुरेपर्यंतचा प्रवास आहे, तर या प्रत्येक टप्प्यावर जिथे जिथे शाखा होत्या त्या त्या ठिकाणी आपण स्थानिकच्या लोकांना कितपत रोजगार दिला, म्हणजे किती स्थानिकच्या लोकांना आपण सामावून घेतलं, हा महाराष्ट्रासंबंधी प्रश्न. आणि आपल्या शाखा अनेक राज्यांमध्ये आहेत, त्या त्या राज्यांमध्ये तिथल्या तिथल्या लोकांना आपण कशाप्रकारे सामावून घेतलं आणि किती टक्के, तर मी असं म्हणणार नाही पण किती प्रमाणात आपण तिथल्या लोकांना, स्थानिकच्या लोकांना रोजगार दिला. गोदावरी अर्बनला हे सांगताना खूप अभिमान वाटतो. तुम्ही टक्क्यात विचारलं तरी मी टक्क्यात सांगते, कारण माझी टक्केवारी खूप स्ट्रॉंग आहे. 99.99% आपण स्थानिकांना संधी देतो. 99.99% एखाद्या पोस्टसाठी तिथे अवेलेबलच नसेल, त्या कॅपॅसिटीचा मिळाला नाहीच, तेव्हाच आम्ही दुसरीकडून इंटरव्ह्यू आलेल्या, तरी आम्ही आता प्रश्न विचारतो कुठे जायची तयारी आहे का, कारण मुलांची असली पाहिजे. जे UP बिहार तिकडच्या लोकांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही, ते तिकडून येतात आणि इकडे स्वतःचा विस्तार करतात, पण आपली मुलं गाव सोडायला तयार नसतात. परंतु स्थानिकांना प्राधान्य दिलंच पाहिजे. म्हणजे आंध्रमध्ये आहे तर तेलुगू येणारे कर्मचारी बसले तरच तिथले लोक आपल्यावर विश्वास ठेवतील. तिथली कर्मचारी हाच गोदावरीचा फेस असणार आहे. त्याच्यामुळे स्थानिकांना प्रत्येक शाखेत, एकही शाखा अशी नाही की जिथे आम्ही स्थानिकांना संधी दिली नाही, परंतु जर स्थानिक ठिकाणी त्या कॅपॅसिटीचा कर्मचारी मिळालाच नाही तर केवळ स्थानिकच घ्यायचं म्हणून कसंही आपण घेऊ शकत नाही, कारण बँकिंग आहे, रोज जोखमीचं काम करावं लागतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कॅलिबर असलेला एखाद दुसरा आम्ही बाहेरचा देखील टाकतो. त्याच्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे, हे कायम गोदावरी अर्बननी जोपलेलं आहे, जोपासलेलं आहे. निश्चित ही चांगली बाब आहे आणि एखाद्या संस्थेसाठी ही विश्वासार्ह गोष्ट आहे, कारण स्थानिकचे लोक तिथे काम करत असल्यावर जास्त विश्वास ठेवतात आणि ही संस्थेसाठी यशाचा मार्ग सुद्धा असणारी गोष्ट आहे. तर हे सगळं करत असताना आपण त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकांना रोजगार आपण दिलाच, पण एखादी संस्था ज्यावेळी आपण पुढे नेतो, जसं आपण मगाशी विषय काढला की एखादी गोष्ट अद्ययावत होत नसेल तर ती काळाच्या मागे पडते, आपण कायम वेळोवेळी समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांना पुढे नेण्यासाठी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणल्यात. तर आता मी जसं मगाशी म्हणालो की शिवधारा, त्याच्यापासून गोदावरी अर्बन आणि आता सहकार सूर्य, या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण आणि कल्पक योजना आपण या ठिकाणी राबवल्यात, तर आत्ता सहकार सूर्यच्या निमित्ताने काही नव्या योजना या ठिकाणी येऊ घातल्या आहेत का, किंवा नव्या योजनांचा या सहकार सूर्यसोबत शुभारंभ होतो आहे का आणि त्या लोकांना कशा फायद्याचे आहेत? नक्कीच, गोदावरी अर्बनच्या माध्यमातून आम्ही हळद क्लस्टर, मध क्लस्टर, फर्निचर क्लस्टर डेव्हलप करतोय.
आणि अगरबत्ती क्लस्टर, हे चार क्लस्टर गोदावरी अर्बनच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डेव्हलप होतात, जेणेकरून स्थानिक महिलांना, स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती होईल. त्यासोबतच वेगवेगळ्या प्रशिक्षणांचं आयोजन. आणि आज आम्ही तंत्रज्ञान जेव्हा अवगत केलं तेव्हा आमची पुढची टप्पा आहे, पुढची पायरी आहे पेपरलेस बँकिंग. 100% पेपरलेस बँकिंगकडे जाण्याचा प्रयत्न गोदावरी अर्बन येणाऱ्या काळात या सहकार सूर्याच्या सगळ्या सोयी सवलती किंवा ज्या काही सुविधा आहे या सुविधांच्या माध्यमातून घेणार आहे. रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळे प्रशिक्षण असतील, त्या प्रशिक्षणातून येणाऱ्या काळात मानस आहे की गोदावरी स्टोअर्सची जर निर्मिती केली तर बचत गटाच्या महिलांचे जे उत्पादित माल असेल किंवा शेतकऱ्यांच्या कृषी मालावरती प्रक्रिया करून आधारित जे काही उत्पादन असतील त्यांना योग्य बाजारपेठ आपण मिळवून देऊ शकू. त्यासोबतच येणाऱ्या काळात BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे वेगवेगळे कोर्स आहेत, जे कोर्स शेअर मार्केटशी रिलेटेड असतात त्या ठिकाणी आता बरीच गुंतवणूक होते आहे, तर याचीही ओळख आपल्या इथल्या युवकांना व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने त्या पद्धतीचे काही ट्रेनिंग कोर्सेस आपल्याला सुरू करता येईल असा मानस येणाऱ्या काळात गोदावरी अर्बनचा आहे. आणि देशातल्या टॉप मोस्ट सहकारी ज्या काही संस्था आहे त्या सहकारी क्षेत्रात च्या ठिकाणी त्या संस्थांमध्ये गोदावरी अर्बनचं नाव असलं पाहिजे आणि त्या दिशेनेच येणाऱ्या काळात गोदावरी अर्बन वाटचाल करणार आहे. नक्कीच, यामध्ये आपण वारंवार पाहिलं की गोदावरी अर्बनने ग्रामीण भागापासून सुरुवात केली, जिल्ह्याच्या ठिकाणी गोदावरी अर्बन आली, गोदावरी अर्बन राजधानीच्या ठिकाणी गेली आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा गोदावरी अर्बनने आपलं एक मानाचं आणि हक्काचं असं स्थान या ठिकाणी गोदावरी अर्बनने निर्माण केलेलं आहे. तर या प्रत्येक टप्प्यावर आपण काम करत असताना प्रत्येक जो ग्राहक असतो तो वेगळ्या क्षेत्रातून, वेगळ्या विश्वातून आलेला असतो. महाराष्ट्रीयन ग्राहकाची थोडीशी मनोभूमिका वेगळी असते, वेगळ्या राज्यातून येणारा ग्राहक थोड्या वेगळ्या अपेक्षा ठेवून आलेला असतो, पण प्रत्येक टप्प्यावर असं जाणवतं, गोदावरी अर्बनचं एक सिंहावलोकन आपण जर केलं तर असं जाणवतं की प्रत्येक टप्प्यावर ग्राहकाने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. तर प्रत्येक स्तरातल्या ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यामागे गोदावरी अर्बनची नेमकी काय भूमिका होती किंवा हे यश गोदावरी अर्बनने कसं संपादित केलं? आमची टॅगलाईनच आहे, विश्वास तुमचा जबाबदारी आमची. आमच्यावरती ग्राहकांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सांभाळणं, त्या विश्वासाला जपणं आणि तेवढ्या जबाबदारीने काम करणं हे गोदावरी अर्बननी आपलं ध्येय मानलेलं आहे. त्याच्यामुळे मग आंध्रातला असो की तेलंगणा, प्रत्येकाला आपण ठेवलेल्या ठेवीची सुरक्षितता हवी असते. मग ही सुरक्षितता कशी जपल्या जाईल, त्याचे काय काय मानांकन आहे, त्या मानांकना अनुरूप डेली काम करणं, काही नियम घालूनच घेतलेले आहे की डे स्टार्ट त्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी झाला पाहिजे, डे एंड त्याच दिवशी झाला पाहिजे. संध्याकाळी डे एंड केल्याशिवाय शाखा बंद करायची नाही आणि सगळ्या शाखा बंद झाल्याशिवाय हेड ऑफिस बंद होणार नाही, ही एक सिस्टीम घालून दिलेली आहे. ज्या ज्या छोटे छोटे सिस्टीम घालून दिलेले आहे या सिस्टीमवर हुकूम ते काम चालतं. ग्राहकांशी ग्राहक मेळावे आम्ही घेतो वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून. ग्राहकांमध्ये बँक जाते, आता डोअरस्टेप बँकिंग आहे. कोरोना काळात सगळ्या जे काही सिनियर आमचे सिनियर सिटीजन्स ग्राहक होते प्रत्येकाला आम्ही घरापर्यंत पैसे देऊन दिले की तुम्ही फक्त फोन करून सांगा तुम्हाला काय हवंय, तुम्ही बाहेर पडू नका. ही सामाजिक बांधिलकी, ही पारिवारिक भावना गोदावरी अर्बननी कायम सगळीकडे जपलेली आहे. मग आंध्रातला प्रोडक्ट वेगळं लागतं, तिथली वेगळी डिमांड असते, तेलंगणातला वेगळं डिमांड असतं, गुजरातचं वेगळंच डिमांड आहे, महाराष्ट्रातलं वेगळं आहे. महाराष्ट्रात देखील मुंबईतला कस्टमर वेगळा आहे, मराठवाड्यातला कस्टमर वेगळा, विदर्भातला कस्टमर, तर रिजन वाईज कस्टमर्स बघून त्या अनुसार आपल्याला आपला उत्पादन निर्माण करावं लागतं. शहरी आणि ग्रामीण ग्राहकांच्या गरजा वेगळ्या, तुम्हाला तयार करावे लागतात आणि तसे प्रोडक्ट्स त्या पद्धतीने लॉन्च करावे लागतात, लोकांपर्यंत न्यावे लागतात. तर मी जे वारंवार कर्मचारी, आमचे जे बँक मित्र आहे, आमचे MD असतील किंवा आमचे जे काही सगळे गोदावरी अर्बनचे आधारस्तंभ पिलर आहे हे खूप स्ट्रॉंगली गोदावरी अर्बनला पुढे नेत असतात, त्याच्यामुळे हा सगळीच कडचा जो काही विकास आहे मला वाटतं त्याचं ते द्योतक आहे. नक्कीच ताई, आपण मुलाखतीच्या शेवटाकडे या ठिकाणी वळूयात. आत्ता सध्या सहकार सूर्याची या ठिकाणी त्या इमारतीचं या ठिकाणी अनावरण होते आहे, व्यवसायाचं एक पुढचं पाऊल आपण ज्याला म्हणू, पुढचा टप्पा आपण या ठिकाणी गाठता आहात. तर सहकार सूर्याच्या या उद्घाटनाच्या अगोदर या मुलाखतीमध्ये या माध्यमातून आपण त्याची तारीख असेल, त्याचं उद्घाटनाला उपस्थित राहणारे मान्यवर असतील, तो दिवस असेल, ह्या सगळ्यांबाबत आणि एकंदरीत नांदेडकरांना किंवा नांदेडातल्या परिसरांना किंवा गोदावरी अर्बनवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना, ग्राहकांना या निमित्ताने काय आवाहन कराल? निश्चितच कायम जे जे उत्तम उदात्त उन्नत ते सर्व गोदावरी अर्बनच्या माध्यमातून मिळावे आणि गोदावरी अर्बन ही अर्थपूर्ण आयुष्याचा एक स्मार्ट सोबती बनावा ही कायम स्वप्न गोदावरी अर्बननी बाळगलं आणि त्याचंच परिणिती म्हणून सहकार सूर्य या मुख्यालयाचं दिनांक 14 मे 2022 रोजी
तरुणा नाका येथे उद्घाटन होत आहेत. विविध राजकीय मान्यवरांच्या हस्ते आणि सहकार क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांच्या हस्ते हा सहकार सूर्याचा मुख्यालय मी आम्ही जनतेला समर्पित करतोय हे होत असताना सगळ्यांनी आवर्जून आम्हाला आशीर्वाद शुभेच्छा द्यायला याव्यात, कारण तुम्हा सगळ्यांची उपस्थिती, तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा ह्याच आमच्यासाठी खूप प्रचंड ताकद आणि उमेद देणाऱ्या आहेत. त्याच्या आपण सगळ्यांनी यावं ही आवर्जून मी या निमित्ताने सगळ्या दर्शकांना, राजमुद्राच्या सगळ्या प्रेक्षकांना नम्र विनंती करते. आणि येणाऱ्या काळात गोदावरी अर्बनच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरवल्या जातात त्या सगळ्या सेवा सुविधांचा लाभ घेऊन गोदावरी अर्बनचं काम विस्तारण्यात तुमचाही वाटा असू द्या. आणि निश्चित तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात सुखाचे चार दिवस यावे म्हणून काम करण्याचा गोदावरीचा वसा पुढे चालत राहावा, एवढ्यासाठीच आपलं हे एक आपुलकीचं नातं आपण येणाऱ्या काळात जपूया, एवढंच मी या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते. नक्कीच ताई, व्यवसाय करावा पण त्याला समाजाच्या कळवळ्याचं लेणं असावं, आणि व्यवसाय करावा पण त्याच्यामध्ये सामान्यांच्या जिव्हाळ्याचाही विषय असावा, ही भूमिका घेऊन आपण कायम पुढे गेलेले आहात. अगदी शिवधारा पासून, मी मगाची जसं म्हणालो की शिवधारा पासून गोदावरी अर्बन आणि आता सहकार सूर्य आणि अनेक राज्यांमध्ये व्यापलेला आपला व्यवसाय, अगदी राजधानीला सुद्धा आपण गवसणी घातलेली आहे. हा एवढा मोठा व्यवसाय आपण या ठिकाणी या व्यवसायामध्ये आपण वावरता, पण सामाजिक भान आपण कायम जपलेलं आहे. वेळोवेळी उद्भवणाऱ्या प्रसंगावर आपण मात केलीत, कर्मचारी आपण अनेक जोडलेत, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ग्राहकांचा विश्वास, वेगवेगळ्या राज्यांमधल्या ग्राहकांचा सुद्धा आपण विश्वास संपादन केलात. तर मला वाटतं की एखाद्या संस्थेची यशस्वी घोडदौड यापेक्षा वेगळी काही नसते, तर हे खूप मोठं यश आहे असं मला या ठिकाणी वाटतं. ताई, आज आपण या ठिकाणी आलात, आमच्या सगळ्या प्रश्नांची आपण या ठिकाणी दुलखुलास उत्तरं दिलीत, आणि आपला संपूर्ण आयुष्याचा आणि गोदावरी अर्बनचा आणि सहकार सूर्यपर्यंतचा जो प्रवास आहे तो विस्तृतरित्या या ठिकाणी उलगडलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपण मनपूर्वक धन्यवाद. आपणही मला या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी दिली त्यासाठी राजमुद्राचे मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद. तर या होत्या गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा, गोदावरी उद्योग समूहाच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध उद्योजिका सौ राजश्री हेमंत पाटील यांच्याशी आपण दिलखुलासपणे या ठिकाणी संवाद साधला. तुमच्या मनातली आणि आमच्याही मनातली या ठिकाणी आपण प्रश्न विचारलीत आणि त्यांनी त्याला उत्तरं दिली. हा कार्यक्रम अर्थमुद्रा हे सत्र जे आहे ते आपण अर्थमुद्रा या सत्रातून आपण हा कार्यक्रम ऐकत होतात. या कार्यक्रमात पुढील वेगळ्या मान्यवरासह वेगळ्या प्रश्नांसह आपण या ठिकाणी भेटणारच आहोत, तोपर्यंत थांबूया, नमस्कार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन